आणि विशेषतः ज्या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकरी आहे किंवा दुष्काळी भागामध्ये हा अवश्य दाखवला गेला पाहिजे. शेतकरी जिद्दीने उभा राहिला तर निसर्गाशी देखील सामना करू शकतो, परिस्थितीशी सामना करू शकतो. आणि त्याचबरोबर या चार बहिणी आज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये परिस्थितीशी सामना करतात आणि विजयी होतात. ते अत्यंत प्रेरणा देणारी गोष्ट आहे. फारच मी अभिनंदन करतो सगळ्या टीमचं.